नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहतात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल। या चॅनलमध्ये आता आपण मानसिक तणावाच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती घेत आहोत। आपण पाहिलं आहे की मानसिक तणाव मुख्यतः तीन प्रकारचे असतात, दडपण ज्याला इंग्लिशमध्ये प्रेशर म्हणतात, संघर्ष म्हणजे कॉन्फ्लिक्ट आणि नैराश्य म्हणजे फ्रस्ट्रेशन। या तीन प्रकारच्या मानसिक तणावांची आपल्याला माहिती असायला हवी आणि आपल्यावर कोणत्या प्रकारचा तणाव अधिक असतो, कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचा तणाव असतो हे जर आपली जाणीव विकसित झाली तर आपण या तणावांची जी तीव्रता आहे ती कमी करू शकतो, त्यांचा जो दुष्परिणाम आपल्या शरीर मनावर होतो आहे तो आपण कमी करू शकतो। आणि म्हणूनच या तीनही तणाव प्रकारांची माहिती घेणं खूप महत्त्वाचं आहे। यातील दडपण हा जो तणाव आहे याचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक वेळेचं दर्पण आणि दुसरं गुणवत्तेचं दर्पण। आज आपण वेळेच्या दर्पणाच्या या तणाव प्रकाराची माहिती घेऊया। तणाव जसा काही प्रमाणात आवश्यक असतो, सर्व प्रकारचे तणाव हे काही प्रमाणात योग्य वेळी असतील तर ते उपयोगी असतात। तसंच वेळेचं दर्पण हा तणाव देखील उपयोगी आहे, तो जर असेल तर आपण वेळ पाळतो, दुसऱ्याला दिलेली वेळ असेल, आपण एखादं काम करत असू ते किती वेळात पूर्ण करायचं आहे ज्याला डेडलाईन असं म्हणतात, ही वेळ पाळणं हे खूप आवश्यक आहे आणि त्यासाठी वेळेचं दर्पण काही प्रमाणात तरी असणं आवश्यक आहे। ज्यांना वेळेचं दर्पण असतं त्यांची गाडी सहसा चुकत नाही, पण हे वेळेचं दर्पण जर वाढलं तर त्याचा परिणाम हा गुणवत्तेवर देखील होतो आणि काही जणांना थोड्या वेळात काम करायचं आहे असा विचार असेल तर त्यांचं काम नीट होत नाही, त्यांना भरपूर वेळ असेल तर ते काम अधिक चांगलं होऊ शकतं। आणि याचं कारण या वेळेच्या दर्पणाचा परिणामच त्यांच्या एकूण शारीरिक हालचालीवर, विचार करण्याच्या प्रक्रियेवर होत असतो। आणि म्हणून आपल्याला कधी वेळेचं दर्पण येतं हे लक्षात घ्यायला हवं। आता काही जणांना थोड्या वेळात खूप कामं करायची असतात आणि त्या थोड्या वेळातच खूप दर्पण येत असतं आणि त्यावेळी खूप अस्वस्थता वाढते, चिडचिड होते। आता हे जर आपल्या लक्षात आलं असेल तर त्या वेळेचं आपल्याला नीट नियोजन करायला आवश्यक आहे। त्या वेळेमध्ये जी काही कामं आपल्याला करायची असतात त्यातली काही कामं आपल्याला अन्य वेळी करून ठेवता येतील का याचा विचार आपण एक करायला हवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण एकट्यानंच अशी जर कामं करत असू तर त्यावेळी इतरांची काही मदत घेता येईल का, म्हणजेच कामं वाटून घेता येतील का याचा देखील विचार करणं हे आवश्यक आहे। असं जर आपण केलं तर त्या ठराविक वेळी जे वेळेचं दर्पण येत असतं ते आपण कमी करू शकतो। वेळेचं दर्पण ज्यावेळी असतं ते जर अधिक वाढलं तर त्याचा परिणाम म्हणून अँझायटी, चिंता वाटत राहते आणि आपलं काम वेळेत होणार नाही असेच विचार मनात येत राहतात। आता हे जे विचार आहेत हे मी म्हटलं तसं योग्य वेळी योग्य प्रमाणात असतील तर उपयोगी आहे, पण तुम्ही भराभर काम करण्याचा प्रयत्न करता आहात पण नुसतेच हे विचार येत आहेत आणि त्यामुळे अस्वस्थता येते आहे, अशावेळी हे जे विचार येतात त्या विचारांना महत्त्व न देता आपलं काम करत राहायचं, पण त्या विचारांमुळे जी काही चिंता येत असेल आणि खरोखरच आपल्या शरीरावर सुद्धा दडपण जाणवतं, छातीत दडपण जाणवतं, हे काही वेळासाठी आपण अर्धा मिनिट, एक मिनिट जर ज्यावेळी दडपण असेल त्यावेळी आपल्या छातीकडे लक्ष दिलं आणि मनातल्या अस्वस्थतेचा परिणाम म्हणून शरीरात जे बदल होतात ते आपल्याला जाणवू लागले आणि त्याचा स्वीकार करता येऊ लागला, म्हणजेच हे छातीत दडपण आहे, बापरे हे का होत आहे असा विचार करत राहणं थांबवता येऊ लागलं की हा जो दडपणाचा त्रासदायक तणाव असतो तो आपण कमी करू शकतो। काही जणांना कामं करायला खूप वेळ लागतो, म्हणजे एखादं काम करायला बाकीच्यांना समजा 15 मिनटं लागत असतील तर यांना अर्धा तास लागतो। असं का होतं? कारण काम करत असताना त्यांच्या मनात अन्य विचार इतके येतात आणि त्या विचारांच्या तंद्रीतच ते राहतात आणि त्यामुळे त्यांना त्यांचं काम करायला वेळ लागतो। आता हे जे विचारांच्या तंद्रीत राहणं आहे याचं भान विकसित करायला हवं आणि कोणते विचार आले की आपण त्यांच्या तंद्रीत जातो, तसेच विचार करत राहतो हे आपल्याला त्याची लिस्ट करायला हवी आणि त्या विचारांच्या प्रवाहापासून वेगळं होण्याचं
जे कौशल्य आहे ते आपण सरावानं विकसित करू शकतो. आणि असं जर केलं तर ज्या कामांसाठी आपल्याला खूप वेळ लागतो आहे ती कामं लवकर होऊ लागतात. असं करताना ज्यावेळी आपण एखादं काम सुरू करतो त्यावेळी संकल्प करायचा की आता पुढची 10 मिनिटं मी केवळ या कामावरच लक्ष देणार आहे. त्या काळात अन्य विचार मनात येतील पण त्या विचारांना महत्त्व द्यायचं नाही आणि आपलं लक्ष पुन्हा पुन्हा कामावर द्यायचं. हे लक्ष देण्याचं कौशल्य जर विकसित केलं तर आपण हे जे वेळेचं दर्पण आहे हे कमी करू शकतो. काही जणांना वेळेचं दर्पण हे मल्टीटास्किंगमुळे येत असतं. एकाच वेळी खूप कामं त्यांना करायची असतात आणि अशी कामं करताना आपल्या मेंदूला हे जे लक्ष देणं शिफ्ट करावं लागतं त्यामध्ये बरीच एनर्जी मेंदूची वापरली जात असते आणि त्यामुळे अशा प्रकारचं काम करून झालं की माणसाला खूप थकवा येतो. हा मानसिक थकवा आहे, मेंदूला आलेला थकवा आहे. हे थोडं टाळायचं असेल तर आपल्याला जी अशी एकाच वेळी 3-4 कामं करायची असतात त्यातली कोणती कामं सवयीनं होऊ शकतात याचा विचार करायला हवा. त्या कामांचा नियमितपणे जर सराव केला तर फार विचार करावा न लागता ती कामं आपोआपच होऊ शकतात. म्हणजेच आपण बाईक चालवताना जसा विचार करू शकतो आणि मग बाईक चालवण्याकडे लक्ष द्यावं लागत नाही, ही विचार करणं आणि बाईक चालवणं ही दोन्ही कामं एकाच वेळी होतात कारण बाईक चालवणं सवयीचं झालेलं असतं. तसंच आपल्याला ज्यावेळी एकाच वेळी बरीच कामं करायची असतात त्यातलं किमान एखादं काम तरी सवयीनं व्हायला हवं. आता बरेच गायक वादक हे एकाच वेळी ते वाद्यही वाजवत असतात आणि गाणंही म्हणत असतात. हे त्यांना कसं जमतं? कारण त्यांची एक काहीतरी वाद्य वाजवणं किंवा गाणं म्हणणं हे सवयीनं होत असतं. त्यासाठी त्यांना विचार करावा लागत नाही. आपल्याला सुद्धा एकाच वेळी जर अशी 2-3 कामं करायची असतील तर त्यातलं एखादं काम सवयीनं व्हावं यासाठी मेहनत घ्यायला हवी. ते काम सहजतेनं आपण अधिकाधिक वेळ केलं की ते सवयीनं होऊ लागतं. त्याचमुळे एकाच वेळी माणूस ज्यावेळी 2 कामं करत असतो त्यावेळी मेंदूला जर दोन्ही कामं विचार करावून करणारी अशी आवश्यक असतील तर मेंदूची खूप एनर्जी वाया जाते आणि त्यामुळे हे जे थोड्या वेळात बरीच कामं करायची असं जे दर्पण असतं हे दर्पण कमी करण्यासाठी हा एक उपाय उपयोगी ठरतो. आणि तो म्हणजे जी कामं करावी लागत आहेत त्यातलं काही कामं ही आपोआप सवयीनं होतील असं करणं. वेळेचं दर्पण कमी करण्यासाठी आणखीन एक उपाय म्हणजे वेळेचं नीट नियोजन करणं, टाइम मॅनेजमेंट करणं आणि आपल्याला कोणती कामं करायची आहेत याची लिस्ट करणं, कोणत्या कामाला किती वेळ लागेल याची लिस्ट करणं आणि काही कामं ही जरी पुढे करायची असतील तरी ती शेवटच्या क्षणी न करता ती आधीच करण्याचं जर आपण सवय लावून घेतली, म्हणजेच आपण जी कामांच्या बाबत दिरंगाई करत असतो आणि अगदी शेवटच्या क्षणी बरीचशी कामं आपण करत असतो हे जर आपण टाळलं तर ह्या जो अर्जंट कामांचं जे काही दर्पण येतं आणि त्यामुळे मन अस्वस्थ होतं ते आपण टाळू शकतो. त्यामुळे हे जी दिरंगाई करण्याचा जो आपला स्वभाव आहे, जी सवय आहे ती बदलायला हवी आणि उद्याचं काम आजच ही जी म्हण आहे ती म्हण प्रत्यक्षात आणून आपल्या वेळेचं नियोजन केलं, आपला वेळ कुठे वाया जातो आहे, मग सोशल मीडियावर आपला किती वेळ जातो, टी व्ही पाहण्यात किती वेळ जातो याचं आपण स्वतः विचार केला आणि तो वेळ जर कमी केला आणि त्या वेळामध्ये आपल्याला जी पुढे करायची कामं आहेत ती जर आजच करून टाकली तर हे जे वेळेचं दर्पण शेवटच्या क्षणी कामं करायची आहेत असा मनात जो विचार असतो आणि त्यामुळे अस्वस्थता येते आणि त्याचा दुष्परिणाम त्या कामांवर देखील होतो हे टाळायचं असेल तर आपल्याला कामांचं नीट नियोजन करायला हवं. आणि असं नियोजन करणं म्हणजेच वेळेचं नियोजन करणं आहे. आपला वेळ कुठे किती कसा जातो याचं भान जर आपण विकसित केलं तर आपलं वेळेचं जे दर्पण, जे त्रासदायक दर्पण येतं ज्याचा परिणाम म्हणून अँझायटी होऊ शकते ते वेळेचं दर्पण आपण टाळू शकतो.